हाय, हॅलो, नमस्ते अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी बनवणार आहे उरडाच्या डाळीची जलेबी. इथे मी उरडाची डाळ 4 तास भिजत ठेवून ह्याला बारीक वाटून घेतलेलं आहे. यात मी 1 चमचा दही घालते आहे आणि छान मिक्स करून घेते आहे. चवीपुरतं मीठ घालणार मी आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी घालून आपण थोडंसं पातळ करू, जास्त पातळ करायचं नाही, थोडं दाटच ठेवायचं आहे हा बॅटर. थोडंसं पाणी घालते एक किंचित. कलर येण्यासाठी मी थोडीशी हळद घालते. तुमच्याकडे जर फूड कलर असेल येलो कलरचा तर तुम्ही घालू शकता. हे पहा, हे असं कन्सिस्टन्सी हवं आहे. आता मी इथे एक प्लास्टिकची पिशवी घेते दुधाची, त्यात मी हे सगळं बॅटर भरत आहे. तुमच्याकडे जर जिलेबी बनवण्याचा साचा असेल तर तुम्ही त्यात घालून सुद्धा जिलेबी पाडू शकता. यात सगळं व्यवस्थित भरून घेऊया व त्याचा एक कोन तयार करूया. त्याला मी रबर बँडने बांधत आहे. एक कोन तयार करते हे पहा असं. आता ह्या टोकाला मी थोडस आता कट करून घेणार आहे. इथे मी साखरेचा पाक तयार करून घेत आहे. मी घेतल्या 2 वाटी साखर आणि त्याच्यात घालत आहे 1.5 वाटी पाणी. 2 कप साखर आणि 1.5 वाटी पाणी हे घालून आपल्याला साखर मेल्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्याला जास्त दाट करायचं नाही आहे. थोडंसं मी लिंबूचं ज्यूस घालते आहे, कारण साखरेमध्ये जे डस्ट असतं ना, ते लिंबूचं ज्यूस घातल्याने असं वर येतं. मग आपण हे चमच्याने असं काढू शकतो. चार ते 5 मिनिटं साखर आपण बॉईल करून घ्यायचं आहे, नंतर बंद करून घ्यायचं. इथे मी आता जिलेबी फ्राय करून घेते आहे. मी घेतलेलं आहे तूप, फ्राईंग पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही ऑइलमध्ये सुद्धा भाजू शकता. आता मी ही जिलेबी पाडून घेत आहे. आधी बाहेरून सर्कल करायचं आहे, नंतर आतमध्ये फिरवून घ्यायचं आहे. पहा असं एकदम सोपं आहे आणि मीडियम टू लो फ्लेममध्ये भाजून घ्यायचं आहे. त्याला छानपैकी कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. एका साईडने भाजलं की मग हे हळू अलगद हाताने आपल्याला टर्न करून घेऊन भाजून घ्यायचं आहे. तुपात भाजल्याने ना जिलेबीचं टेस्ट खूप छान लागतं, म्हणून तुम्ही नक्की तुपात फ्राय करून खावा. याला कुरकुरीत कलर चेंज होईपर्यंत भाजून घेते मी. छान गोल्डन क्रिस्पी कलर यायला पाहिजे. हे पहा किती मस्त कलर आलेला आहे. आता मी काढून घेते आणि डायरेक्ट साखरेचं पाक थंड झाल्यानंतर आपल्याला त्यात घालायचं आहे. गरम पाकमध्ये घालायचं नाही आहे, नाही तर जिलेबी नरम पडून जाईल. हे पाक थंड झालेलं आहे, ते मी डिप करत आहे त्याच्यात. पहा, मस्त कुरकुरीत भाजलेलं आहे. हे पहा, पुन्हा दाखवते मी. पहिली आउट सर्कल करायचंय, नंतर ते आतमध्ये फिरवून घ्यायचंय. खूप सोपं आहे जिलेबी बनवणं. आणि उडदाची डाळीची जिलेबी एकदम टेस्टी लागते, मस्त लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. बाकीचे सुद्धा मी यात डिप करून घेते आणि 4 ते 5 3 मिनिटं बस आहे. 3 मिनिटं डिप करून ठेवायचं, नंतर बाहेर काढून घ्यायचं. आणि मी आता इथे केसर गार्निश करते, थोडंसं केसर लावते वरती. आपली उडदाच्या डाळीची जिलेबी रेडी आहे. मस्त लागते, टेस्टी लागते, नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.